अडचण कोणतीही असो, मनामध्ये दृढ निश्चय असल्यास माणूस कोणतंही अग्निदिव्य पार करू शकतो ही शिकवण देणारी गळूंचे इथली ज्योतिर्लिंग देवाची काटेवारस यात्रा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. हर हर बोले हर हर महादेवाचा हा जयघोष करत भक्तांनी काट्यांच्या ढिगाऱ्यात उड्या घेतल्या आणि हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहिले. देवाच्या भेटीला आतुर झालेल्या भक्तगणांनी काट्यांच्या ढिगावर पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे सूर मारून देवभेटीचा आपला मार्ग मोकळा केला. बाभळीच्या काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत राज्यासह परराज्यातील शिवभक्त इथं उपस्थित होते. सुमारे 1.5 तास 90 भक्तांनी काट्याच्या ढिगांवर मुक्तपणे लोळण घेतली. काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहून भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. भगवान शिवाप्रती असलेली भक्तांची असीम श्रद्धा यावेळी दिसून आली. काट्यांवर मुक्तपणे लोळल्यानंतर भक्तांना मंदिरात घेऊन जात होते. यात्रेत युवकांनी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. मानाच्या शेवटच्या भक्ताने उडी मारल्यानंतर काटेरी फास जाळून टाकण्यात आले व यात्रेची सांगता झाली. Yeah.